आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झी योयेव यांच्या आमंत्रणावरून शांघाय सहकार्य संघटनेच्या बावीसाव्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी समरकंदला रवाना झाले या अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील उझबेकिस्तानच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत व्यापार अर्थ सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रातील अनेक महत्वपूर्ण निर्णय होतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे शांघाय सहकार्य संघटनेची व्याप्ती वाढवून त्या माध्यमातून क्षेत्रीय आणि जागतिक महत्वाच्या विविध प्रश्नांवर उत्तरं मिळवण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे उझबेकिस्तान दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो लोकशाहीची मूल्य आणि तत्वांबद्दल जागरुकता निर्माण करून लोकशाही बळकट करण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो लोकशाही शांतता आणि शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याला असणारं महत्व हा यावर्षीच्या लोकशाही दिनाचा विषय आहे असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेमार्फत घेण्यात आलेल्या सामायिक विद्यापीठ परीक्षा प्रवेश परीक्षेचा निकाल आज रात्री दहाच्या सुमाराला जाहीर होणार आहे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक एम जगदीश कुमार यांनी ही माहिती दिली पंधरा जुलै ते तीस ऑगस्ट दरम्यान सहा ही परीक्षा झाली देशातल्या दोनशे एकोणसाठ तर देशाबाहेरील नऊ झालेल्या या परीक्षेला यंदा सुमारे चौदा लाख नव्वद हजार परीक्षार्थी होते सर्व केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकानं आज आठ प्रतिष्ठानांवर कारवाई करून शेहेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल केला मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर गांधीबाग सतरंजीपुरा आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात चार प्रतिष्ठानांवर कारवाई करून वीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसंच आठ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातल्या मोहाडी इथल्या शेतकऱ्यांची मालकी असलेल्या सह्याद्री फार्ममध्ये युरोपीय गुंतवणूकदारांकडून तीनशे दहा कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या कंपनीत अशा प्रकारची ही देशातील पहिलीच गुंतवणूक असल्याचा दावा सह्याद्री फार्मच्या वतीनं करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार